आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, मला आठवतंय, मी जात होते ना तेव्हा संचिता मॅडम अचानक माझ्या समोर आल्या आणि मी काही बोलायच्या आतच त्यांनी मला केक भरवला. केक खाल्ल्यानंतर मला काहीच आठवत नाहीये. पुढे काय घडलं मला काहीच माहित नाही. काय सांगता तुम्ही, म्हणजे संचिताने तुम्हाला केक भरवला? केक मध्ये काहीतरी नशेचा पदार्थ होता. काल तुम्ही जे वागत होता त्याला संचिता कारणीभूत आहे. संचिता, मणी सर, मुद्दाम नसेल ना केलं तिने. केक भरवणं हा केवळ योगायोग असावा. आपण उगाच तिच्यावर संशय घेऊन पुढे गोष्ट वाढवण्यात काही पॉइंट नाही. ही लिमिट क्रॉस करते संचिता. मणी सर, अहो का चिडताय एवढे? जाऊ द्या ना आता. मी बरी आहे, नका काळजी करू. बरं, मी फ्रेश होते, आंघोळ करते. तोंडावर पाण्याचे सपके मारले की बरं वाटेल जरा. मी आलेच. स्वानंदी, अजून एक, काल पार्टीत तुम्ही ते गिफ्ट परत का घेतलं? म्हणजे आपण साहेबांना त्यांचा जुना फोटो फ्रेम करून देणार होतो ना, मग किती विचित्र वाटलं ते. त्यात तुमचा आशा नाही झाला का सगळ्यांसमोर? हा, ते घाईघाई चेक करायचं राहून गेलं. स्वानंदी, असं कसं चेक करायचं राहिलं? आपण दुकानातून कुठली वस्तू घेताना आधी नीट बघून घेतो ना. आणि हा कृष्णाचा फोटो कुठून आला अचानक? हा, त्याचं काय झालं ना मणी सर, मी आदल्या दिवशी तो फोटो स्टुडिओ मध्ये नेऊन दिला तेव्हा तो काहीच बोलला नाही की हा फोटो खराब झालाय, ठीक नाही होऊ शकत. पण मी जेव्हा तो फोटो घ्यायला गेले ना तेव्हा तो बोलला, मॅडम हा फोटो ठीक नाही होऊ शकत. मग साहेबांनी शालिनी मॅडमला गिफ्ट तर द्यायचंच होतं ना, म्हणून मग तिथे मला कृष्णाचा फोटो दिसला आणि मी तो फोटो घेतला. पण अहो, तो मी फ्रेम मध्ये लावायलाच विसरले. साहेब, तुम्हाला आणि स्वानंदी मॅडमना साहेबांनी खाली बोलवलं. मणी सर, मी काल जो गोंधळ घातलाय ना त्या बाबतीतच जाब विचारायला बोलावलं असेल साहेबांनी. तुम्ही फ्रेश व्हा, आपण बघू.